आगामी पालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून तयारी सुरू झालेली आहे आणि अशातच पक्ष फुटीनंतर ठाकरेंनी सोबत असलेल्या आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचा सपाटा लावलाय. लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवार चाचपणी सुरू करण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज दुपारी 4 वाजता मातोश्री बंगल्यावर मुंबईतील दक्षिण मुंबई लोकसभा विभाग क्रमांक 12 पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. तर रविवारी दुपारी 4 वाजता ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. आगामी महानगरपालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं मोर्चे बांधणी करत बैठकांचं सत्र सुरू केलंय. आणि आता बीड मधून एक मोठी बातमी समोर येते आहे. बीड मध्ये महाप्रबोधन यात्रेच्या आधी सुषमा अंधारे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यामध्ये मोठा वाद झालाय. सुषमा अंधारे कार्यकर्त्यांकडून पैसे मागत असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केलाय. प्रबोधन यात्रेसाठी कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून अंधारे या दुसऱ्यांची नावं घेत असल्यानं त्यांच्यावर हात उचलल्याची कबुली जाधव यांनी दिली आहे. मात्र सुषमा अंधारेंनी आपल्यावरील सर्व आरोप मारहाण झाल्याचा दावा त्यांनी फेटाऊन लावलेला आहे आणि यामुळे बीडमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे बीड जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे असं वृत्त सामना वृत्तपत्रातून देण्यात आलेलं आहे. सुषमाताई सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करायला येतात. आमच्या पदाधिकाऱ्याकडून पैसे मागायला येतात. कोणाकडून त्यांच्या ऑफिसमध्ये एसी बसविण्यासाठी पैसे मागतात. कोणाकडून फर्निचर घेण्यासाठी पैसे मागायलेत. कोणाकडून सोपे घेण्यासाठी पैसे घेतलेत. आणि माझं पण ते पद विकायले आता. मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करायलोय. रक्ताचं पाणी करायलोय. हाडाचं काढं करायलोय. रात्रीचा दिवस करायलोय. पक्ष वाढवलोय. माझ्या लेकरा बाळाच्या मुखातले मी पैसे खर्च करून पक्ष वाढवलोय. पण त्यावर त्यांचं लक्ष नाही. आणि म्हणूनच सुषमाताई अंधेरेचं माझं तिथं झोंब झालं. मी सुषमाताई अंधेरेंना 2 चापटा लावल्या. पुढची बातमी पाहूया. ठाकरे गटामध्ये सुरू असलेल्या या अंतर्गत कलहावरून शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. सुषमा अक्का, तुमचं म्हणे जिकडे राशन तिकडेच भाषण हे खरं आहे का? अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महाप्रबोधन यात्रा काढून तुम्ही अनेक नेत्यांच्यावरती चिखल फेक केली. बाकीचे सगळे कसे भ्रष्ट आणि मी एकटीच किती धुतल्या तांदळासारखी स्वच्छ असा तुमचा नेहमी आवेश होता. पण तुमचेही पाय तर मातीचेच निघाले. मग मला सांगा की आरपीआय ते शिवसेना वाया राष्ट्रवादी असा जो तुमचा प्रवास झालाय तो कायमच जिकडं राशन तिकडं भाषण असंच तुमचं वागणं असतं असं लोक म्हणतात हे खरं आहे का? मग सांगा, तुमची प्रबोधन यात्रा आहे की प्रभो धन यात्रा आहे? पुढची बात